नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त युवा सेना पदाधिकारी संतोष पांगत आणि शिवसेना शाखा मोहपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनी परिसरातील गरजूंना मोफत साखर वाटप आणि शिवभोजन थाळीचं वाटप करण्यात आलं. यावेळी रसायनी परिसरातील शेकडो गरजूंनी या सोयीचा लाभ घेतला. याप्रसंगी 400 किलो साखरेचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश पाटील, वासांबे विभाग प्रमुख अजित सावंत, माजी सरपंच शशिकांत मुकादम, माजी उपसरपंच दत्ता शिंदे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. केंद्रातील हुकुमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उरण शहरातील महात्मा गांधी पुतळा इथे केंद्र सरकार विरोधात घोषणा देत लोकशाही मार्गाने शांततापूर्ण सत्याग्रह करण्यात आला. केंद्र सरकारने ईडीद्वारे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करून विविध प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली आहे. याचा निषेध करण्यासाठी शांततामय मार्गाने एकत्र येत सत्याग्रहाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी दिली. सकल हिंदू समाजाच्या वतीने उमेश कोल्हे आणि कन्हैयालाल यांच्या हत्येचा निषेध म्हणून रसायनीतील शिवनगर हनुमान मंदिर ते मोहपाडा अशी पदयात्रा काढण्यात आली. शिवनगरहून निघालेल्या या पदयात्रेत सकल हिंदू समाजासह रसायनी परिसरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते व रसायनीकरांनी सहभाग नोंदवला. यावेळी हातात फलक घेऊन उमेश कोल्हे व कन्हैयालाल हे हत्यारोपो फासी दो अशा घोषणा देण्यात आल्या. सकल हिंदू समाज पदयात्रा मोहपाडा प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सह्याद्री प्रतिष्ठान, महात्मा गांधी वाचनालय व माजी सैनिक सामाजिक संस्था पेण यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी वाचनालयात कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहत अमर जवान स्मृतिचिन्हास पुष्पचक्र वाहण्यात आलं. यावेळी महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष अण्णा वनगे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना परमवीर चक्र विजेते अब्दुल हमीद यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर कारगिल युद्धामध्ये सहभागी असलेल्या सुरेंद्र ठाकूर यांनी कारगिल युद्धाच्या आठवणी कथन केल्या. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत उरण मतदारसंघात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत. भारतीय जनता पार्टी खोपटाच्या वतीने आमदार निधीतून खोपटा गावात बांधपाडा अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन भाजपाचे उरण तालुकाध्यक्ष रवी भुईर यांच्या हस्ते पार पडलं. दिनांक 26 जुलै रोजी आमदार महेश बालदी व रामशेठ ठाकूर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद शाळा खोपटा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. तसंच 120 वर्ष जुनी शाळेची धोकादायक इमारत पाडून त्या जागी डीपी वर्ल्ड कंपनीच्या माध्यमातून 5 कोटी रकमेच्या नवीन कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला निष्ठावंत शिवसैनिक कुठेही जाणार नाही, तो सच्चा शिवसैनिक आहे. ना एकनाथ शिंदे ना आमदार महेंद्र दळवी, आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी ठाम राहून त्यांना पाठिंबा दिला असल्याचे उद्गार पेण शिवसेनेचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख जगदीश ठाकूर यांनी केलं. तुषार मानकवळे यांनी पेण शिवसेना तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देऊन शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना पाठिंबा दिल्याने रिक्त झालेल्या तालुका प्रमुख पदाची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते जगदीश ठाकूर यांना देण्यात आली आहे. पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक मंडळ कार्यालय सेक्टर 5 करंजाडे येथील पोस्ट ऑफिसमध्ये दिनांक 26 जुलै रोजी नव्या पत्रपेटीचं अनावरण करण्यात आलं. पोस्टाच्या विविध योजना, पोस्टाची कार्यपद्धती, कर भरणातील सवलती इत्यादींची माहिती सर्वसामान्यांना कळावी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या पत्रपेटीचं अनावरण करंजाडे येथे करण्यात आलं. पोस्टात जमा झालेली रक्कम राष्ट्रीय विकास कार्यासाठी उपयोगात येते, म्हणून राष्ट्रहितासाठी प्रत्येकाने पोस्टात खातं उघडावं असं आवाहन यावेळी ज्येष्ठ नागरिक मोहन दरणे यांच्या मार्फत करण्यात आलं. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ या नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असं आवाहन तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी केलं.
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व AIC शेती इन्शुरन्स कंपनी मार्फत पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. या जनजागृती रथाचं खालापूर तालुक्यात स्वागत करताना तहसीलदार आयुक्त तांबोळी बोलत होते. यावेळी खालापूर तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ नारनवर, तालुका कृषी मंडळ अधिकारी देशमुख, ST धुमाळ, कृषी पर्यवेक्षक ND शिंदे इत्यादी उपस्थित होते. रसायनी पाताळगंगा अतिरिक्त MIDC परिसरातील सकल मराठा समाज चावणे विभागाचे अध्यक्ष महादेव कचरे, सचिव योगेश पाटील व उपाध्यक्ष अनंता मोरे यांच्या वतीने परिसरातील 10वी 12वी व पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद साबळे उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ प्रतिभा महेंद्रकर, शिक्षिका अमृता पाटील, प्रताप नारकर यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी परिसरातील शाळांमध्ये 10वी 12वी व पदवीधर विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.